सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकानेच समाजासाठी आपल्या परीने योगदान द्यायलाच पाहिजे. प्रत्येक चांगल्या कार्यामागे त्रास हा लपलेलाच असतो, मात्र कार्य उभारणीसाठी संघर्ष करण्याचे आवाहन आपण स्वीकारलेच पाहिजे, असे आवाहन नेवासा पाथर्डी शेवगाव तालुक्याचे DYSP मंदार जावळे यांनी केले. जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रतिष्ठानचे मार्गदर्शक उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी आयोजित केलेले आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा, तसेच पाथर्डी शेवगाव तालुक्यातील गरजू आणि अनाथ मुलांना मोफत शालेय साहित्य वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमाचे एळेश्वर संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांनी कौतुक केले. यावेळी पाथर्डी शेवगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी यांना राष्ट्रसंत भगवान बाबा आदर्श सन्मान पुरस्काराने हरिभक्तपरायण रामगिरी महाराज, हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे, हरिभक्तपरायण खताळ महाराज, DYSP मंदार जावळे, कार्यक्षम पोलीस अधिकारी संजूबाबा गायकवाड, जय भगवान युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी DYSP ठोंबरे डॉक्टर दराडे, भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग अंधाळे, उद्धव बर्डे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे बाळासाहेब ढाकणे, अनंतराजे कराड, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ खेडकर, पत्रकार अक्षय केदार, किरण गायकवाड, बाळासाहेब पाखरे, संतोष दैफळे, सुनील दौंड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रतिष्ठानचे मार्गदर्शक उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमाला हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे, हरिभक्तपरायण खताळ महाराज, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संजूबाबा गायकवाड आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा नक्कीच मला सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देतील, असे यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे गोरगरीब आणि अनाथ मुलांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये म्हणून त्यांनी राबवलेल्या पाथर्डी शेवगाव तालुक्यातील 101 शाळेत मोफत शालेय साहित्य वाटप या उपक्रमाचा शुभारंभ देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे उद्योजक बाबासाहेब ढाकणे यांनी आभार मानले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब ढाकणे यांनी केले, तर आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ दहीफळे यांनी मानले. आज या ठिकाणी एक आपण चौदह रूपाचं धारण केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये. हा कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि शेतकरी राजा हतबल झालेला आहे. मुलांचे शिक्षण बाबा फार एक महत्वाची बाब आहे. भगवान बाबाने वसा घेतला या परिसरामध्ये आणि ही मातृभूमी पवित्र झालेली आहे. या ठिकाणी बाबांचं म्हणणं होतं की आपल्या घरातल्या शेतकरी पित्याने एक एकर विकावा आणि आपल्या मुलाचं संगोपन शिक्षण करून एक मोठे नोकरीची संधी मिळावी. आणि आजही आपला हा जो परिसर आहे या अक्षरशः आणि शतशः मी आपला सर्वांचा ऋणी आहे. मी प्रत्येक माणसाला देवातून पाहतो. मला कोणाचा हेवा देवा आवडत नाहीये महाराज. प्रत्येक माणूस मला देवासारखा वाटतो. मी ज्या काही लोकांचं काही भलं मी करायचा प्रयत्न केला ते लोक आज माझ्यामध्ये नाहीयेत. ज्यांनी गावं सोडायचे कामं केले त्या लोकांनी अंधारात येऊन माझे पाय धरले आणि ते लोक आज या ठिकाणी कार्यक्रमात नाहीयेत. असे लोक माझे विरोधक झाले. असो, परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देव, त्यांनी पुन्हा आमच्याकडे यावं, आमच्या कामात सहभाग करावं. मी आपल्याकडे एकच अपेक्षा करतो, आपण माझे हात बळकट करा. मी या कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने आपली समाजसेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. मी एवढं आपल्याला वचन देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी अक्षय केदार, News Today 24, पाथर्डी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.